दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. पवित्र आत्म्याची गणगर्भी संबोधी. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या आठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मूळ देवाची अम्मा पाप्यांकरता आताने आमच्या वरणाची वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या आठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मूळ देवाची अम्मा पाप्यांकरता आताने आमच्या वरणाची वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि अम्मा मध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या आठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र देवाचे अम्मा पाप्यांकरता आताने आमच्या वरणाची वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या कृपेच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. श्लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. तसा प्रारंभी, तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गीत क्रमांक 453. श्रद्धा मुझी प्रभु तुझावर, तुझ जगीला निर्माता, तुझ वसुनी सर्व ठिकाणी पाहत से आमाता. श्रद्धा मुझी प्रभु तुझावर, स्थवितो तुझला आस्वादिक गण, तुझ प्रभु स्वामी अमुचा, जानी बहुन्या तव प्रेमाची पाढ ज्योत प्रकाशाचा. श्रद्धा मुझी प्रभु तुझावर. आजचे मिसा वाढदिवसानिमित्ताने परमेश्वराचे आभार. हेतू पूर्तीबद्दल आभार. डिसोजा कुटुंबातील मृत व्यक्ती, ख्रिस्तवासी रोजमेरी फलकाव, ख्रिस्तवासी फिलोमिना फलकाव, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हितूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्ताने माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रेषित व रक्तसाक्षी संत बार्थोलोमियो यांचा सण साजरा करीत असताना या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वैगैने मी फार पापे केलेली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया
करा ख्रिस्त दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा प्रभु दयाळा दया करा परम ईशाला स्वर्गांत गौरव सज्जना देव शांति देवो अमित वस्तुति करितो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा वचन पूजन करितो रे सेवा महिमा हो गावा उके निता प्रभु देव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनि मान पुतो ऋणवंत तुचि भगवंत तोरचली प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता एकुलत्या सुता कुणवंता जनगनंदन परेश को करा प्रभु दुख हर परमेशा दयेचा सागरा जग पाप हारी दया मावरी करी त्वरा पतित पावन जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनंताची बैसला पित्याचा उजव्या हाताशी तुची अविनाशी दया करी परम पित्याचा वैशेश्वर्यात परम पवित्र आत्म्या सह परम पवित्र तुची प्रभुवर तुची एक थोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांति देवो शांति देवो आपण प्रार्थना करूया। हे प्रभु ज्या श्रद्धेमुळे संत बार्थोलोमियो ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिला तीच श्रद्धा आम्हाला दे। तुझ्या ख्रिस्त सभेला जगातील सर्व लोकांच्या तारणाचे चिन्ह बनव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन। देवदूत माझ्या बरोबर बोलला, तो म्हणाला, ये वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो। तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली। तिच्या ठाई देवाचे तेज होते, तिची कांती अति मौल्यवान रत्नासारखी होती, ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्फे खड्यासारखी होती। तिला मोठा उंच तट होता, त्याला 12 वेशी होत्या आणि वेशींजवळ 12 देवदूत होते। त्या वेशींवर नावे लिहिलेली होती, ती इस्रायलच्या संतानाच्या 12 वंशांची होती।
पूर्वेकडे तीन वेशी, उत्तरेकडे तीन वेशी, दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाये होते, त्यावर कोकराच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. प्रभु तव भक्त तव राजाचे वैभव युक्त ऐश्वर्य करिती जाहीर. प्रभु तव भक्त तव राजाचे वैभव युक्त ऐश्वर्य करिती जाहीर. हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणी मात्र तुझी स्तुती गातात. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करतात. प्रभु तव भक्त तव राजाचे वैभव युक्त ऐश्वर्य करिती जाहीर. ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे वैभव युक्त ऐश्वर्य ही मानव जातीस जाहीर करतात. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. प्रभु तव भक्त तव राजाचे वैभव युक्त ऐश्वर्य करिती जाहीर. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांच्या तो समीप आहे. प्रभु तव भक्त तव राजाचे वैभव युक्त ऐश्वर्य करिती जाहीर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत यवनलिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. फिलिपला नथनेल सापडल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रामध्ये लिहिलं व संदिष्टाने लिहिलं, तो म्हणजे योसेफचा मुलगा येशू नाझरेतकर आम्हाला सापडलेला आहे. नथनेल त्याला म्हणाला, नाझरेतमधून काहीतरी उत्तम निघू शकतं काय? फिलिपाने त्याला म्हटलं, येऊन पहा. नथनेलला आपल्याकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा हा खराखुरा इस्रायली आहे, याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिलं, फिलिपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिलं. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. येशूने त्याला म्हटलं, मी अंजिराच्या झाडाखाली पाहिलं असं तुला सांगितलं, म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाश उघडलेलं आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रभु ख्रिस्ताचं हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्तडेमाच्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रेषित आणि रक्तसाक्षी संत बार्थोलोमियो यांचा सण साजरा करीत आहे. संत बार्थोलोमियोविषयी तितकीशी जास्त माहिती आपल्याला उपलब्ध नाही, परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकलं की ज्या नथनेलला येशूने सांगितलं की तुझ्या ठाई कपट नाही, याच्या ठाई कपट नाही, तो नथनेल म्हणजे संत बार्थोलोमियो असं मानलं जाते. त्याच्या ठाई कपट नव्हतं म्हणून येशूच्या तो मर्जीस उतरला. ज्यांच्या ठाई कपट नसते ते येशूच्या मर्जीस उतरत असतात, आणि त्यामध्ये संत बार्थोलोमियो होता. आपल्या भारतामध्ये दोन प्रेषित येऊन गेल्याचं मानलं जातं, त्यामध्ये एक अर्थातच संत थॉमस, परंतु दुसरा प्रेषित म्हणजे संत बार्थोलोमियो, तो देखील भारतात विशेषतः आपल्या जवळच कल्याणला येऊन गेल्याचं ख्रिस्ती परंपरा मानत असते. संत बार्थोलोमियोने येशूचं जीवन जवळून अनुभवलं, त्याचे चमत्कार त्याने पाहिले, येशूने केलेली महान कृत्य त्याने अनुभवली, त्याची शिकवण त्याने ऐकली. परंतु येशू क्रूसाच्या वाटेवर असताना ते येशूच्या बरोबर राहण्यास कमी देखील पडला, परंतु ही कसर त्याने नंतर भरून काढली. येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतल्यानंतर याच येशूच्या सुवार्थ प्रचारासाठी त्यांनी जंगजंग पछाडलं, आणि विशेषत येशूसाठी, येशूच्या सुवार्थ प्रचारासाठी संत बार्थोलोमियो यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या महान देणगीबद्दल आपण परमेश्वराचा गौरव करूया आणि संत बार्थोलोमियोच्या मध्यस्थीची याचना करूया. गीत क्रमांक 92. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया, सुवंदित हो ना. अर्पण करितो भाकर जीती आहे तुझीच माया, अर्पण करितो भाकर जीती आहे तुझीच माया, तुझ्या कृपेने भाकरीत त्या ओसुदे अमुझी काया. सुवंदित हो नाम प्रभुचे, सुवंदित प्रभुराया, सुवंदित हो ना. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणवान गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्तसभेचे कल्याण हो. हे प्रभू, संत बार्थोलोमियोच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला हे समर्पण अर्पण करीत आहोत. त्याच्या प्रार्थनेमुळे आम्हाला तुझी कृपा दे, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत. हे योग्य व तारणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात, आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गातो. जय जय कार करा ओ प्रभुचा, जय जय कार करा, जय जय कार करा ओ प्रभुचा, जय जय कार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहे, परम स्वर्गात जय जयकार,
परम स्वर्गात जय जयकार जय जयकार करा ओ प्रभु ता जय जयकार करा। हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस। सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते। पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस। तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस। हे पित्या, आम्ही ही दाणे घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाणे तू पवित्र कर। ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत। त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो। ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणांतून प्रभु येशू उठला येईल जगती पुनर्भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार। हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो। तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी अपवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो। तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव। तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक। त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावी असे आम्ही विनवितो। तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचं तुला अर्पण करो। आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे प्रेषित विजय रक्तसाक्षी संत बार्थोल व इतर सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांना स्वर्गीय सुखाचे वारसदार कर। हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो। आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व महागुरु व धर्मगुरू आणि तुझ्या पुत्रांनी मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रुकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर। हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेअनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे। दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने व प्रेमाने एकत्र आण। मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर। सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे। क
क्रिस्ताद्वारे क्रिस्तास क्रिस्ताई पवित्र आत्म्याचा ऐक्यात हे सर्व समर्थ विद्या नम्र तुझा पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना एक कुटुंब म्हणून आपण आत्मविश्वासाने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तोमावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तोमावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तोमाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरो पहा. याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करायास मी पात्र नाही, प्रत्येक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच मज बरोबर असतो, मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 141. मन मंदिरी प्रभु आले हो, मज नंदन वन फुलले. मन मंदिरी प्रभु आले हो, मम नंदन वन फुलले. प्रेम दीप तो हृदय आला, प्रेम दीप तो हृदय आला. व्यथा मनीचा हरपून गेल्या, व्यथा मनीचा हरपून गेल्या. धन्य प्रभु परमेश महान,
करूया त्याचे जय गुण गा दर्शन ते घडले मम नंदन वन फुलले मन मंदिरी प्रभु आले हो मज नंदन वन फुलले मम नंदन वन फुलले मम नंदन वन फुलले। आपण प्रार्थना करूया। हे प्रभो, संत बार्थोलोमियोच्या सणाच्या दिवशी आम्ही सार्वकालिक तारणाच्या प्रतिज्ञापत्राचा स्वीकार केला आहे। हे प्रतिज्ञापत्र सध्याच्या व भावी जीवनात आम्हाला सहाय्यक ठरो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। चा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे। देवाला धन्यवाद। करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना। सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वर, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवतोस। करोना विषाणूची जळ पोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत, त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो। या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। नमो मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभुचे सुंदर धाम पावन मरिये देव माता हो आमा सवनी नवातानी मृत्यु समयी। अंतिम गीत 415 आपण पहिला आणि दुसरं कड बघाऊया। ईश सेवक तुला प्रणाम, संत बार्थलोम तुझला प्रणाम। ईश सेवक तुला प्रणाम, संत बार्थलोम तुझला प्रणाम। कोटी 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 प्रणाम, बार्थलोम तुझला प्रणाम। प्रभु साठी तू झिजलासी, अंती प्राण दिदलासी। स्वर्ग मिळाला तुला प्रणाम, कोटी 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 प्रणाम। ईश सेवक तुला प्रणाम, संत बार्थलोम तुझला प्रणाम। कोटी 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 प्रणाम, बार्थलोम तुझला प्रणाम। रक्त साक्षी रे तू वीर, मरणे झालासी अमर। झाले जगती तुझे नाम, कोटी 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 प्रणाम। ईश सेवक तुला प्रणाम, संत बार्थलोम तुझला प्रणाम। कोटी 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 प्रणाम, बार्थलोम तुझला प्रणाम।